रात्याला गौरीचा फोन आला होता, ते यंदेश्वर बुवा गायला लागले. हो काय सांगताय काय? इट्स रियली बिग न्यूज. गौरी नाही आली अजून, आम्ही तर दिसलत नाही. कुठे गेले दोघं? अरे ती दोघं एकदा घरातून बाहेर पडली ना की रात्री उशिरा परत येतात. तेवढं अल्बमचं मात्र ध्यानात ठेवा. हो मी गाणार आहे पण तुझ्या अल्बमसाठी नाही. हा अल्बमच काकाच्या प्रत्येक अन्यायाला ठोस उत्तर असेल. बाबा कसंही करून मला ही लढाई जिंकायचीच आहे. तू एवढ्या मोठ्या गोष्टीत उतरलीस ना तेव्हाच लढाई जिंकलेली आहेस. हे अल्बमचं यश अपयश फार महत्वाचं नाही, यशामुळे तेवढा फरक पडत नाही जेवढा त्यामागच्या भावनेने पडतो. पण बाबा जर स्पर्धा करायची असेल तर ती जिंकण्यासाठीच ना. त्या स्पर्धेत आपण जिंकण्यासाठी उतरलो तर जिंकू सुद्धा, पण ती स्पर्धा एक अभ्यास म्हणून पाहिलो किंवा आपल्याला पारखण्याची एक संधी म्हणून बघितली तर आपण नुसते जिंकणार नाही तर आपण अनुभवाने समृद्ध होऊ. हा अनुभव फार महत्वाचा असतो. या अनुभवाने समृद्ध झालो तर पुढच्या स्पर्धेत उतरण्यासाठी आपण अधिक सक्षम बनतो. बाबा एकदम अचूक बोललात तुम्ही. कसं आहे बेटा, तुझ्या काकाला काहीतरी करून दाखवायचं म्हणून मी गायलो, पण त्याला हरवायचं म्हणून गायलो असतो तर माझ्या गाण्यामध्ये अहंकार द्वेष या अतिरिक्त भावनांची मिसळ झाली असती आणि मग माझ्या गाण्यामधला आनंद मला मिळाला नसता. गाणं स्वच्छ असावं, अंतःकरणातून उमललेलं असावं. अगदी बरोबर. आजचं गाणं मी मागच्या चुका टाळून गायलो तर ते आणखीन समृद्ध होईल ना. असं काहीतरी बोललात ना की सगळं जग चुकीचं आणि तुम्हीच बरोबर असं वाटत. खरंच बाबा, सगळं जग जर तुमच्यासारखं असत तर द्वेष सूड या शब्दांना काही अर्थच राहिला नसता. नाही पण मी सुद्धा काही काकाचा सूड वगैरे घ्यायचा आहे म्हणून हा खेळ मांडला नाही. मला फक्त आपल्याकडे जे सोनं आहे ते उन्हात तळपवायचंय. हा म्हणजे आता त्यामुळे काहींचे डोळे दिपतील, काहींना हाव सुटेल, पण काही समृद्धही होतील आणि आपल्यालाही समृद्ध करतील. आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. खूप मोठी हो, नाव कमाव. बाबा मला नाव कमवण्याचा ध्यास नाहीये, उलट लोकांनी मला तुमची मुलगी म्हणून ओळखावं याचा मला जास्त अभिमान वाटेल. हे असं तुमचं बोलणं ऐकत राहिले ना तर जग समृद्ध होवो किंवा न होवो मी मात्र समृद्ध होईन. ऐका आहे बरं, चला आवरा लवकर, वाजले किती बघा उशीर होईल.
गौरी जरा साखर आण बरं. हो ती बॅग दे मला. अगं गौरी, माझा एक तो नोटेशनचा कागद राहिला इथे टेबलावर. अगं गौरी, माझा एक तो नोटेशनचा कागद टेबलावर. ही बाई ना शांतपणे पेपर सुद्धा वाचू देणार. इशू लवकर ये ना, लवकर ये तिकडे बघ. ही बाई ना शांतपणे पेपर सुद्धा वाचू देणार. घेतलंस ना, तिकडे बघ. चल रे. हे बघ ना, बाप लेक एवढे नटून तटून कुठे चाललेत रे. घेतलंस ना, आणखीन कुठे जाणार. आता दादाजी प्रकृती सुधारली आहे. कुठे चाललेत रे. कुठल्या तरी देवाला नवस बोललेला असेल. कुठे जाणार, तो फेडायला निघाले असते. आता दादाजी प्रकृती सुधारली आहे. थोडी अक्कल मान. कुठल्या तरी देवाला नवस बोललेला असेल. तो फेडायला निघाला. दादापाशी देवाशिवाय दुसरा कुठचा पर्याय तरी नाही का. अक्कल मान म्हणावं. माझ्याकडे गाणं गायला नकार दिलंय. देवाशिवाय दुसरा कुठचा पर्याय तरी नाही. ईश्वर पंगा घेतलाय. माझ्याकडे गाणं गायला नकार दिलंय. रक्षण करू जाणे. ईश्वर ठाकूरशी पंगा घेतलाय. माझ्याकडे गाणं गाण्यासाठी. आता देवच त्यांचं रक्षण करू जाणे. रांगेत उभे असं माहिती नाही शिल्पा. एकदा तरी माझ्याकडे गाणं गायला मिळावं. गायकाची इच्छा असते. रांगेत उभे असं आम्हाला नकार दिलाय. माझ्या कंपनीत गाणं गायला मिळावं. अरे मी तुला सांगत होती. इच्छा असते. उपकार करण्याची लायकी नाहीये यांची. आम्हालाच नकार दिला. तुम्ही संधी दिलीस ना इथे घेऊन. मी तुला सांगत होते. हेच विसरले ते. काय करण्याची लायकी नाही. तू एवढी संधी दिलीस ना इथे घेऊन आलास. अल्बमचं प्रमोशन केलं. नुसता घेऊन आलो. उपकार केले. त्याचे राहायला घर दिलं. हेडू बेट. अल्बमचं प्रमोशन केलं. मग जे परिणाम होते. उपकार केले. त्याचे पांग फेडतायत. हल्ली ना त्या गौरीची भाषा सगळेजण बोलायला लागले. जे परिणाम होते ते भोगायला लागले. की अगदी अरे नावीस करतात ना त्या गौरीची भाषा सगळेजण बोलायला लागले. जरा काय समजवायला गेलं की त्याला माज उतरवायचं झालं ना. एका क्षणात उतरवू शकतो. यांचं माज उतरवायचं झालं ना ते मार्केटमध्ये काय उतरवू शकतो. जगात कुठेही वाजणार नाही असं गाणं व्यवस्था करू शकतो मी. ते मार्केटमध्ये काय तू असं का नाही करत. जगात कुठेही वाजणार नाही अशी चोख व्यवस्था करू शकतो. व्हिडिओवरच्या तुझ्या मित्राला सांगून या महान गायकाची गाणी वाजव असं का नाही करत. बंदी आणा त्याच्यावर असं सांग. व्हिडिओवरच्या तुझ्या मित्राला सांगून या महान गायकाची गाणी वाजव असं का याचा विचार केला पाहिजे. शिल्पा मी घाबरत असतो ना. जिथवर जिथवर पोहोचलोच नसतो. शिल्पा मी घाबरत असतो ना. आपल्याबद्दल काही वाटत नाही. आपली काळजी पोहोचलोच नसतो. कशाला करायचा. ज्यांना आपल्या मनातील काही वाटत नाही. आपली काळजी वाटत नाही. त्यांचा विचार कशाला करायचा. तुझं हे एक म्हणणं बरोबर आहे. तुला मनस्ताप होतोय हे मला दादाचा बंदोबस्त करावाच लागणार आहे. मग संपलं आता कसं. तुझं हे एक म्हणणं बरोबर. बिझनेसमन बोलतोय असं. एक ना एक दिवस दादाचा बंदोबस्त करावाच लागणार आहे. आता कसं. एक बिझनेसमन बोलतोय असं वाटत. अरे नमस्कार. 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 नमस्कार काका. नमस्कार. 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 हे आदित्य यांच्या कंपनीसाठी आज आपण रेकॉर्डिंग करतोय. बाबा आमचा आभार काय मानते. आजचा दिवस इतिहासात सगळा तुझ्या मुलीला आहे. एक मेहनती मुलगी आजचा दिवस इतिहासात येणार नाही. पाऊल उचलते.
एक मेहनती मुलगी आपल्या वडिलांना न्याय देण्यासाठी विमानाने पाऊल उचलते. खरं बोलतोय असा लिवला जाईल. कोण म्हणतं की आजकालची मुलं विमानाने बघेल हे विधान खरं जिवंत उदाहरण माझ्या समोर आहे. कोण म्हणतं की आजकालची मुलं आपल्या आई वडिलांचा विचार करत नाही. गौरी हे विधान फोडणारा जिवंत उदाहरण माझ्या समोर आहे. शिकण्यासारखं गौरी तुम्ही खूपच स्तुती करताय माझी. गौरी आम्हा तरुणांना तुझ्याकडून खूप काही शिकायचं काहीच केलेलं नाही. तुम्ही खूपच स्तुती करताय. आई बाबांबद्दलचं माझं जे कर्तव्य आहे तेच पार पाडतीये. एवढं काहीच केलेलं नाही. आणि आई बाबांबद्दलचं माझं जे कर्तव्य आहे तेच पार पाडतीये. बाबांच्या संगीतातला आनंद लोकांनी अनुभवणं आणि खूप गरजेचं. अल्बमचं म्हणाल तर बाबांच्या संगीतातला आनंद लोकांनी अनुभवणी साहेब आणि गरजेचं आहात म्हणूनच हे शक्य होतं. अरे संगीत क्षेत्रातला आजचा दिवस भारतीय संगीतातील एक माइलस्टोन ठरणार. अरे संगीत क्षेत्रातला आजचा दिवस भारतीय संगीतातील एक माइलस्टोन ठरणार साहेब. समजा जग त्याच्याकडे पाहणार. माफ करा मला पण आपणच आपल्या कलाकृतीला उदात्त केलं करा मला तर कसं चालेल. पण आपणच आपल्या कलाकृतीला उदात्त केलं प्रामाणिकपणे काम करत राहायचं. आपण बाकी साधेपणावर सोपवायचं प्रामाणिकपणे काम करत आणि रसिक प्रेक्षकांच्या बाकी सगळं देवावर सोपवायचं. पण काय आणि रसिक प्रेक्षकांच्या सेल्फ मार्केटिंग सोपवायचं. अगदी खरं आहे तुमचं का. त्यामुळे स्वतःच्या फायद्यासाठी. पण काय आहे आपल्याला या गोष्टी करायचं. जमाना हा सेल्फ मार्केटिंगचा ही तुमची. त्यामुळे स्वतःच्या फायद्यासाठी याची गणित आपल्याला या गोष्टी करावंच लागतील. नाही ही तुमची. तुम्ही बघा फायद्याची गणित मी कसं बँक करतो. कळत मी आजच माझ्या पी आर डिपार्टमेंटला बोलवलं. तुम्ही बघा उद्यापासून अल्बम मेकर मध्ये आपली बातमी असेल आणि तुमची मुलाखत. मी आजच माझ्या पी आर डिपार्टमेंटला अल्बम येण्याआधी त्याची उद्यापासून प्रत्येक पेपर मध्ये अल्बम रिलीज झाल्यानंतर असेल आणि तुम्ही वाटण्यासाठी याचा फायदा. त्यामुळे आपला अल्बम येण्याआधी त्याची हवा कल्पना चांगली आणि अल्बम रिलीज झाल्यानंतर विक्री वाढण्यासाठी याचा फायदा. पण मला मुलाखत वगैरे द्यायला चालली बाबा जमेल हो तुम्हाला मुलाखत देत. पण मला मॅक्झिमम वेळा तुम्ही वगैरे द्यायला तुमच्यावर केलेला अन्याय आहे बाबा जमेल हो तुम्हाला मुलाखत देताना. त्यामुळे काय वेळा तुम्ही तुमच्या बद्दल तुमच्या मार्केटमध्ये सिंपथी निर्माण तो रंगून रंगून सांग आणि ज्याचा फायदा आपल्याला विक्रीसाठी तुमच्या बद्दल मार्केटमध्ये सिंपथी निर्माण आणि दुसरी गोष्ट आणि ज्याचा फायदा आपल्याला विक्री आपली बदनामी करण्याआधी आपण त्याची बदनामी. दुसरी गोष्ट अशी माझी स्ट्रॅटेजी. आपला कॉम्पिटिटर आपली बदनामी करण्याआधी एवढी मेहनत त्याची बदनामी करायची एवढा विचार करतोय ही चांगली गोष्ट आहे. तू एवढी मेहनत घेतोयस एवढा विचार करतोय चांगली गोष्ट नाही. पण मला ईश्वर माझा तुमची ही खा भाऊ मान्य नाही. हे तो जरी विसरलेला असला तरी माझा मी विसरलो नाही. खा भाऊ आहे हे तो जरी विसरलेला असला तरी मी विसरलो नाही. तू माझं गाणं ऐक आणि मग ठरव काय. तू माझं गाणं ऐक आपलं नाणं आणि मग ठरव काय. की मग या असल्या स्ट्रॅटेजीची वगैरे गरज खणखणीत असलं ना की मग या असल्या स्ट्रॅटेजीची वगैरे गरज नसते. वा यंदेश्वर वा आम्ही तुम्हाला मानलं. तुमची सारखी माणसं हे जगात मिळणार नाही. आम्ही तुम्हाला मानलं बाबा चला स्टुडिओला सारखी माणसं हे जगात मिळणार नाही. बाबा चला स्टुडिओला जायला उशीर होतोय ना निघूया आपण. काकी अजून कोणी आलं नाही हो ना. ते मी पण त्यांचीच वाट बघते. काय काकी रेकॉर्डिंग समजून कोणी आलं नाही एवढ्या हो ना. आपलंय केव्हा ते मी पण त्यांचीच वाट बघते. आदित्यनी पार्टी ठेवली संपलं असावं एवढं जेवूनच येतील बहुतेक. संपलंय केव्हाच गौरीला मानायला हवं. आदित्यनी पार्टी ठेवली बोलली होती ना ते करून जेवूनच येतील बहुतेक. मला खूप अभिमान वाटतो की गौरीला मानायला हवं. कुणाची पोर आहे माझी ती बोलली होती ना ते करून दा. गौरी आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. खूप अभिमान वाटतो ती म्हणजे गावातली गौरी आणि इकडची पोर आहे माझी. जमीन आसमानाचा फरक आहे. पण गौरी आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. गाणं आणि अभ्यास या पलीकडे काही बोलायचं आणि इकडची गौरी या जमीन आसमानाचा फरक. बिझनेस मध्ये उतरेल असं मुळीच वाटतं. गाणं आणि अभ्यास या पलीकडे काही बोलायचं प्रॉफिट असंच काहीतरी म्हणत असते हल्ली. अचानक माझ्या तर डोक्यावरून जायला सगळं मुळीच वाटलं नव्हतं. सेल्स प्रॉफिट असंच काहीतरी म्हणत असते हल्ली.
माझ्या तर डोक्यावर जातं सगळं. शिकली असती आणि मोठ्या पगाराची नोकरी केली असती तिला बदलावं लागलं तिने. पण या नाहीतर नीट शिकली असल्या काळातल्या सगळ्या घटना पगाराची नोकरी केली असती तिला मार्गच बदलावा लागला. पण या मधल्या काळातल्या सगळ्या घटनांमुळे ना खूप अन्याय झाला. तिचा मार्गच बदलावा लागला. कळलंय. पण गौरी सुरुवातीपासूनच तुमच्यावर खूप अन्याय झाला. पण एवढ्या मोठ्या स्तरावर अशा पद्धतीने लढा देईल. पण गौरी सुरुवातीपासूनच धीट. पण एवढ्या मोठ्या स्तरावर अशा पद्धतीने लढा देईल अशी जाणीव झाली ना की माणूस असा पेटून उठतो यावर सातत्याने अन्याय दिसतोय अशी जाणीव झाली ना. फक्त आपलं की माणूस असा पेटून उठतो की त्याला दुसरं मग त्या प्रतिशोधात कदाचित त्याचं नुकसानही होत ध्येय दिसत राहत. पण लढाईच्या प्रतिशोधात पेटलेला माणूस कदाचित त्याचं नुकसानही होत नाही पर्वा नाही करत. पण लढाईच्या ईर्ष्येने एकदा पेटलेला माणूस शिक्षण बाजूला ठेवलं पर्वा नाही व्यवसायाकडे वळली. आणि म्हणून काय फायदा गौरीने शिक्षण बाजूला ठेवलं अजूनही मला नोकरी मिळालेली नाही. घरची परिस्थिती नसतानाही आता तर शोधायला सुरुवात केली. अजूनही मला नोकरी मिळाली नाही. तू मेहनत घेऊन अभ्यास केला तुला नोकरी मग तुला फायदा होईल शोधायला सुरुवात केली काकी मला नोकरी करायचीच नाही. तू मेहनत घेऊन अभ्यास केलाय काकी पाहता ना तुम्ही काय चाललंय. फायदा होईलच त्याचा काकी. मला नोकरी करायचीच नाही. नोकरीवरून काढून टाकलं जातंय काकी पाहता ना तुम्ही काय चाललंय. आपला वर्कर कामात जरा वर तर निघाला की लगेच नोकरीवरून काढून टाकलं जातंय लोकांना. मग त्याच्यावर दबाव आणलं आपला वर्कर कामात जरा वर तर निघाला की लगेच बाबतीत काय चाललंय मग त्याच्यावर दबाव आणलं असून तास राबवून घ्यायचं. पगाराच्या बाबतीत काय चाललंय पाहिलं. मला असं वाटतं काकी बाई तास नोकरी करण्यापेक्षा लोकांना नोकरी करायला कधीही चांगलं. मला असं वाटतं काकी पण गौरीच्या नोकरी करण्यापेक्षा लोकांना नोकरी ठेवणं कधीही चांगलं. कोण जाणे तुला गौरीच्या बाबतीत भेटेल तसंच सगळ्यांच्या बाबतीत कळेल असं कशावर हे म्हणतात. आपण प्रयत्न करत राहा एखादा चांगला साहेब भेटेल. आता गौरी म्हणतात ना आपण प्रयत्न करत आहे ना तो किती चांगला आहे मिळतो नाही ना म्हणा. आता गौरीचंच बघ ना आदित्य ना आता तिचा नवा साहेब आहे ना तो किती चांगला चांगला मुलगा आहे नाही ना चांगल्या घरातला आहे आदित्य ना. अरे गौरी तर सांगत होती एवढ्या लहान वयात त्याने चांगल्या घरातला म्हणे. अरे गौरी तर सांगत होती एवढ्या लहान वयात त्याने चांगला जम बसवलाय म्हणे. असं का बोलतोस तू. सांभाळून राहायला सांगा आधी लोकांना जवळ करतात त्यांना गुंगवतात आपलं काम चालू घेतात आणि मग वाऱ्यावर नाही. आधी लोकांना जवळ करतात त्यांना तिच्या बाबतीत हे प्रमाण वाढलं काम साधून घेतात आणि मग वाऱ्यावर नाही. मी काय बोलतोय मुलीच्या बाबतीत हे प्रमाण वाढलंय. माझी गौरी हुशार आहे कळतंय ना मी आणि माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. मिहीर हे असलं काहीतरी पुन्हा बोल. माझी गौरी हुशार असं म्हणायचं नव्हतं आणि माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. तेव्हा हे असलं काहीतरी पुन्हा बोलू नको. मला तसं म्हणायचं नव्हतं पण काय कसं काय झालं रेकॉर्डिंग उत्तम बरं का सविता. हा मुलगा कसं काय झालं रेकॉर्डिंग व्यवसायात तर निपुण आहेच बरं का सविता. पण याला हा मुलगा संगीतातलंही खूप व्यवसायात तर निपुण आहेच पण याला संगीतातलंही खूप आनंद झाला. काका हे बघून स्तुती करताय आनंद झाला. नाही आई खरंच उगाच स्तुती करताय माझी. अगं आदित्य सरांमुळेच कळलं की गाणं प्रोफेशनली कसं गावं. नाही आई खरंच अगं आदित्य सरांमुळेच कळलं की गाणं प्रोफेशनली कसं गावं. चहा मात्र अप्रतिम झालाय. तुम्हाला आवडलाय ना कागू. चहा मात्र अप्रतिम झालाय. तुम्हाला आवडलाय ना. काकी निघतो मी. अरे कुठे निघालास काकी. नाही निघतो मी निघतो मी काका अभिनंदन. कुठे निघालास. नाही निघतो मी. अरे दरवेळेला काय तुझं मी निघतो मी निघतो काय झालंय. सांगेन कधीतरी तुला मी. अरे दरवेळेला काय तुझं मी निघतो मी निघतो. अरे थांब रे मित्रा सांगेन कधीतरी तुला. चहा झाला की सोडेन ना तुला. अरे थांब रे मित्रा चहा झाला की सोडेन ना तुला. याला काय झालंय. मिहिर याला काय झालं. तुम्हाला अजून चहा हवाय का काकू. यापुढे मला तुम्ही आहो जाऊ नाही करायचं. तुम्हाला अजून चहा हवाय का. तुमच्या मुलासारखंच आहे
त्यामुळे अहो जाऊ नाही करायचं. आणि गौरी, मी तुमच्या मुलासारखाच आहे, बॉस वगैरे अर्थुरेस बोला माझ्या बाहेर नाही. त्यामुळे आणि अदर फॉर्मॅलिटीज आणि नो सर, बॉस वगैरे ऑफिसमध्ये बाहेर नाही. ओके, नाहीतर या सगळ्यांसमोर फॉर्मॅलिटीज नो सर. नाही प्लीज असं नका करू. ओके, आय मीन करू नको. सगळ्यांसमोर मी तुला गौरी मॅडम म्हणे ना. नाही प्लीज असं नका करू. आय मीन करू नकोस असं. दॅट्स ग्रेट. काकू, हे तुमच्यासाठी. हे काय गिफ्ट आहे काकू? पण हे तुमच्यासाठी. खरंच हे काय? आपलं म्हणलं नाही गिफ्ट आहे. अरे पण भाऊ, पण तुमच्या कुटुंबाचाच भाग आहे. आपलं म्हणलं नाही. अरे तसं नाही, पण भाऊ, पण एक तुमच्या कुटुंबाचाच भाग आहे. जे तुम्हाला कारण हवंय तर. अरे तसं नाही, पण सांगतो. अच्छा, तुम्ही एका उत्तम संगीतकाराला आणि गायकाजरातून बरं घ्या. सांगतो, तुम्ही एका उत्तम संगीतकाराला आणि गायकाला आजारातून बरं घ्या. यज्ञेश्वर काका, पण तो कसा तयार होईल आपल्यासाठी काम करायला? मी जर त्याला विनंती केली. यज्ञेश्वर काका, तर दादा नक्की मला उपकार तयार होईल आपल्यासाठी काम करायला. मी जर त्याला विनंती केली, याविरुद्ध लढू शकतो, त्यावर मात करू शकतो, मला होकार दे असा विश्वास निर्माण झाला ना तो भाऊक आहे, तेव्हाच मी या बिझनेस मध्ये पाऊल ठेवलं. याविरुद्ध लढू शकतो, त्यावर मात करू शकतो असा विश्वास निर्माण झाला ना तेव्हाच मी या बिझनेस मध्ये पाऊल ठेवलं. बर्बाद व्हायला तयार आहे. खूप बोला दा. बर्बाद व्हायला तयार. खूप बोला दा.